काय तिकडं कसं नियोजन होतं भिजवायचं दाऱ्याचं कसं नियोजन काय सेवेला मेंढ्या राखाय गेलाय का कधी तुम्ही किती दिवस सेवा घडली तुमची दादा तुमची आपली नाही ना सेवा घडली पण घडाय पाहिजे बरं का कमीत कमी 5 दिवस तरी घडवा घडवायची घडवायची बघा नंबर 15 मध्ये 2 महिने सेवा केली हा अक्षय बघून घडवू ना त्याला काय आपले फक्त लवकर काढवा म्हणजे अजून तुम्हाला एक परमोच्च आनंद मिळवा आणि मामांची तुमची भेट 100% होईल असे म्हणते ना माझं तर उघड चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे आता युट्यूब वर काही एक जण व्हिडिओ बघितले ना आता आपल्याला हे स्वप्नात आलत बघा आपल्या इथे बसणार आहे बर 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 बघतोय तर बघा माझे मेंटर कॅनल वरून गेलेले एवढा एवढाच विषय झाला त्याच्यावर आमच्यात 5व्या दिवशी मेंटर बघा नंबर 4 नंबर आपल्या इथं पोहोचला स्वप्नात आपल्याला काही जणांच्या अडचणी होत्या तरी आम्ही बघा आणला इथं किती राहते आणला पण कसं आहे मामाच्या हातात नाही मामाला इथं यायचं होत तसे काय 4 अडचणी असते दे 4 लोक असते 4 लोक 100 आता 10 असतेच त्यांना काय वाद घालायचा का आपलं गप्पासाहेब वाद घालायचं आपण त्यातनं बी कारभाराने सांगून सहकार्य करून थोडं त्या लोकांच्यात जाऊ नका असे हिशोबाने आपण सांगून आणि आम्ही बी त्यांना सहकार्य करतोय किंवा इथं नियोजन 1 नंबर चाललंय खायला बी मेंढ्यांना मिळतंय जोपर्यंत आमची हाय नियोजनात आम्ही कारभाराला विचारून 7 दिवसाचं नियोजन केलं अरे वा हा आता परत कधी येतोय बघा काय माहित आता पुढच्या पुढे दे मामाच पण मामांना तुमची सेवा नक्की आवडेल आणि लवकरच परत 1-2 दिवस तरी नियोजन होईल भेटेल ना भेटेल पण काय होतंय सारखं आपल्या गावाला येत म्हणल्यावर पुढच्या गावाचा उद्धार कधी व्हायचा बरोबर आहे का चुकीच आहे जिथं सेवा आहे तिथं मामाने बी साथ आहे त्यामुळे मामांची काय आदमापूरला किती वेळा गेलाय आदमापूरला मी 5 अंश पूर्ण केले आणि अजूनही घरच्यांच्या चालू पण मामांना कधी काय मागितलंय का तुम्ही कुठल्या गोष्टीने अजून तर नाही काय मागितलं पण इथून पुढं एकदा खात्री करा म्हणजे एकदा ही करा की खात्री करा की देवाला मागा की देव बघा तुम्हाला किती दिवसात तुमची इच्छा पूर्ण होती आपली इच्छा होईल 2024 मध्ये आपली इच्छा पूर्ण होईल 100% मा म्हणजे जरने एकदा डोकं ठेवून बोला तिथंच म्हणजे खात्री होऊन जाते कारण आपलं तर उघड एक उघड चॅलेंज आहे माझं युट्यूबला माझ्या लई व्हिडिओ द्या आणि आता पण सांगतो ज्याला देव बघायचा आहे त्यानं छाती ठोकून इथं यावं आणि तो माणूस प्युअर खोटं बोलणार असावा म्हणजे प्युअर खोटं बोलणारा दिसून पण नाही मानणारा त्याला आपल्याला देव दाखवायचा ताकद आहे कारण हिथं चमत्कार घडत्यात 100% घडत आज तुम्ही इथं काय करतो आम्हाला विश्वास आहे ना मामाचा विश्वास आम्हाला सुतळीचा तुकडा जात नाही मामाच्या तळावर काय बाकीचं तर तुम्ही लांबच राहा कारण मामांची भेट आता तुम्ही सांगितलं का नाही स्वप्नात बकरी आली स्वप्नात आली 100% आली आणि बकरी आपली इथं आलीच 5व्या 6व्या दिवशी आली आता काल आज सकाळी एक जण म्हणला मला सेवेला यायचंय का तर मेंढर रोज स्वप्नात यायला लागली होती म्हणजे तिथं असताना ती 1 नंबर सेवा घडी करत होता ना त्याबद्दल असताना पण प्रपंचाच्या पळापळीच्या अभावी म्हणजे आता पोरांची परीक्षा झाली सुट्टी लागल सुट्टी लागल त्यावेळेस म्हणलं आता सेवेला यायचंय कारण तवाच माझी लई इच्छा झाली पण आता मामाने आतापासून स्वप्नात जायला चालू केलं तिकडे मागाशी आरतीला भिवून गेला की आतापासून सुरुवात रोज मामा सप आपण येऊ ना आपण सेवेला येणार आहे 5 दिवस त्यामुळे आपण आता नाही पण जसं घडेल असं पावसाळ्यामध्ये सगळ्यात डेंजर सेवा बरं का सगळ्यात कठीण सेवा विशेष म्हणजे श्रावण महिन्यात अक्षयदादांची सेवा घडली कारण माझी पण इच्छा आहे बरं का की पावसाळ्यात सेवा घडली पाहिजे आपण कारण खरं त्या काळात दोन दोनदा वागरी बदलले आणि दिवसभर बंद म्हणजे ही नाही झोप चालत असते दिवसभर झोप आहे नाही चालतंय असू द्या जय बाळ मामा परत अजून लवकरच आपण भेटूया तर मित्रांनो आता जे ज्यांनी बागा बसवण्याचं एकदम पुण्यवंत काम केलेलं आहे भरपूर जणांना देवाची आरती गावास मिळत असते मामांचा प्रसाद मिळत असतो आणि सेवा करण्याची संधी मिळत असते आज तरुण वर्ग आहे ही काही जास्त वयस्कर मंडळी नाही खूप तरुण मंडळी आहे आपल्या माझ्यापेक्षाही वय त्यांचं कमी आहे पण दादांनी खूप सुंदर असं नियोजन केलं आणि 7 दिवसाचं नियोजन करणं
म्हणजे त्यात कमीत कमी दररोज एक लग्नाचा कार्यक्रम पार पडतोय, बरोबर का? दोन लग्नाच्या वरनच कार्यक्रम, एक तरी साधारणतः एक तरी लग्नाचा कार्यक्रम सहज एक आरामात